26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी भव्य रक्तदान शिबिर सर्व नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन शिबिराचे उद्घाटक माननीय मौलाना हफीज नदीम सिद्दीकी जमीयत उलमाए हिंद अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश सौजन्य माननीय नगरसेवक फिरोजभाई पठाण अयुबभाई पठाण दिनांक 26 जानेवारी 2019 रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत स्थळ अलिशान चौक रमामाता नगर सांगली संयोजक अलिशान चॅरिटेबल ट्रस्ट व फ्रेंड सर्कल सांगली लोकसंदेश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. मी अक्रम शेख मोरबे धरण प्रकल्पग्रस्तांचे लाक्षणिक उपोषण 16 गावातील शेतकऱ्यांचा समावेश. मोरबे प्रकल्पग्रस्त कृती समिती आणि भारतीय मजदूर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवार दिनांक 18 रोजी नानिवली धरणाजवळ लाक्षणिक उपोषण करण्यात आले. मोरबे धरणात 8 गावे व 8 आदिवासी वाड्यातील शेकडो प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते. न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी बोलताना दिला. मोरबे धरणात 16 गावे पुनर्वसित होऊन त्यांची 3322 एकर जमीन संपादित झाली. 450 दशलक्ष लिटर क्षमतेच्या रुपये 70,90,00,000 प्रशासकीय मान्यता दिली व 1894 कलमाखाली नोटीस देऊन जमीन संपादित केली. यावेळी 20 वर्षात प्रशासनाने धरणाचे काम पूर्ण करण्यात अनेक निर्णय घेतले, परंतु प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसित होण्याकरता दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नाही. याकरिता मोरबे धरण प्रकल्पग्रस्तांनी शुक्रवारी दुपारी नानिव लिहून उपोषण स्थळापर्यंत घोषणाबाजी करीत पायी रॅली काढली. यावेळी शेतकऱ्यांच्या वतीने प्रमुखाकडून मोरबे धरणात नारळ सोडून उपोषणाला सुरुवात करण्यात आली. यावेळी शासनाने मोरबे धरण प्रकल्पग्रस्तांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न केल्याने तीव्र निषेध करण्यात आला. मोरबे धरणाजवळ प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या लाक्षणिक उपोषणात अनेकांनी पाठिंबा देत उपस्थित राहून मार्गदर्शन केले. यावेळी मोरबे प्रकल्पग्रस्तांच्या प्रशासकीय पातळीवरील प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली. तर नवीन पुनर्वसन कायदा लागू करावा, शासनाने दिलेल्या आश्वासनांप्रमाणे प्रत्येक कुटुंबाला नोकरी व्यवसाय आणि उपजीविकेचे साधन म्हणून कुटुंबातील नवीन सर्वेनुसार बेकारी भत्ता मिळावा, प्रलंबित शेतकऱ्यांचे दावे निकाली काढून मोरबे धरण प्रकल्पात 875 एकर जमीन वापर न झाल्याने प्रकल्पग्रस्तांना 22.5% वाटप करावी अशी मागणी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी करीत घोषणाबाजी केली. आणि पाणी बंद केल्याशिवाय 18 तारखेला राहणार नाही. हे आम्ही सगळे धरणग्रस्त प्रकल्प वतीने आम्ही 18 तारखेला पाणी बंद करणार आहोत. नाही आमचं जर मागण्या पुऱ्या केल्या तर आम्ही पाणी नक्कीच बंद करू. आम्ही मेलं तर सोडणार नाही. तर एवढी माझी विनंती आहे आणि मुख्यमंत्री साहेबांना माझी विनंती आहे आदिवासींची, का साहेब तुम्ही वरनं आम्हाला जार पाठवतात, का आदिवासी वाड्या जिथं आहेत डोंगरात ब्रिटिशच्या काळापासून आहेत, शिवाजी महाराज तिथून लढला, शिवाजी महाराष्ट्रासाठी लढला आणि तिथं आदिवासी पिढ्याने पिढ्या आहेत आणि तिथं आम्हाला रस्त्यावर लाईट देण्यात हे फॉरेस्ट आडकाठी आणतात आणि तुम्ही वरून आदेश पाठवतात का आदिवासी वाड्या आहेत तिथं रस्त्यावर लाईट देण्यात यावी, पण तरी पण इथं आमचे हे देशद्रोही आहेत. देशद्रोही म्हणजे आम्हाला रस्ता देत नाही, लाईट देत नाही, आम्ही आमचं जीवन जगत नाही त्याच्यावरती. तर यांच्यावरती मुख्यमंत्र्याला विनंती आदिवासींची आहे का साहेब आमचे हे प्रश्न तुम्ही सोडवायचे, हीच माझी विनंती आहे.